वाहन म्हणजे कसं आहे माहितीये का, जीवनातलं इतकं अति आवश्यक वाहन आहे हे, कि म्हणजे हे प्रत्येक महिलाच्या घरोघरी तुझे हे उपक्रम महादेवाची पिंडीवर बेल टाकते वाकून वाकाचं तर अजिबात नाही माणसाला. स्वागत आहे आपल्या रश्मीज कॅफे या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे संक्रांत आणि आमची सगळी तयारी आता झालेली आहे. तर पाहूया या वर्षीची संक्रांत आम्ही कशी सेलिब्रेट करतो. मागच्या वर्षीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या रश्मीज कॅफे या चॅनलवरती आहे आणि आज आमच्या अरण्याची लूट पण आहे. अरण्य दाखव दाखव. तर अरण्य पण रेडी झाला आणि हे आहे अरण्याचा लूटचा ड्रेस. सो आता आपण पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की आम्ही कसं डेकोरेशन केलं. चला दाखवते काय. मला माहितच नव्हतं कसं. खरंच नव्हतं माहित. मधु काकाच माहित आहे. अच्छा हा बरं. उडी मारते अरण्य. ये आजी सोबत जा. मी आजी सोबत फोटो काढतो तुझा. हा तिसऱ्यांदा आता. एक लूट वाया गेली. फेब्रुवारीच झाला ना. आता बघा इकडे बघ. तर हे आहे आमचं संक्रांतीचं डेकोरेशन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी यावर्षी हरित वाण दिलेलं आहे आणि हे सगळे सुगडे मी स्वतः तयार केलेले आहेत आणि हेच मी वाणामध्ये दिले होते. तर सर्वांना हे सुगडे घेऊन खरंच आनंद झाला. हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य जननी जिजामाता. तर हे आहे माझं हळदी कुंकवाचं ताट. तर यांच्याच आशीर्वादाने आज आपण इथे महाराष्ट्रामध्ये सुखरूप नांदतो आहे. त्यामुळे त्यांचा फोटो मी ठेवलेला आहे आणि अशी आमची होती सगळी तयारी केलेली. आणि नंतर मला आठवलं की आपल्याकडे हा दिवाळीतला दिवा आहे. सो मी हा सुद्धा नंतर लावला होता. सो अशा प्रकारे हे सगळं ओव्हरऑल डेकोरेशन मी केलं होतं. तर याच दिवशी संक्रांत आणि लूट आम्ही ठरवली होती करायची. तर ही आहे आमच्या अंशूची लूट. तर अंशूची ही आहे आई राधा. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा यांना पाहिलेलं आहे, उल्हास आणि राधा. सो अंशूच्या लुटीसाठी आम्ही अरण्याला घेऊन गेली होती आणि त्यानंतर मग राणा आणि शिवाय त्यांची लूट आणि मग अरण्याची लूट अशी सगळ्यांचीच लूट त्या दिवशी झाली आणि मग नंतर संक्रांतीचा कार्यक्रम पार पडला. सो हे सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच संक्रांत कशी पार पडली, कशाप्रकारे लूट झाली, डेकोरेशनसुद्धा तिन्ही घरचं तुम्हाला पाहायला मिळेल. सो चला मग पाहूया कशाप्रकारे ओव्हरऑल आमचा कार्यक्रम पार पडला. हे घालू देत नाही का तू अंशु. बस ना तिथे चॉकलेट चॉकलेट घे ना. घे चॉकलेट. हा खाली पडलेलेच घ्या. खाली पडलेले घ्या. तुम्ही उभ्या व्हिडिओ इकडे हा इकडे स्ट्रेट निघते ना. अरे अरे मी घेणं ते घेणं घेणं जाय जाय घे. शेंगा बोरं घेत नाही लेकर. बिस्किट घेते नाही लेकर. जाऊ द्या खालीच पडते ते. तू बी घे ना. आणि घे अनु जमा कर. दे मात जोड दे. अनु मात जोड दे. अनु दे. झाली लूट. शिवाय शिवाय ओय शिवाय. हे असंच करते बाबा. हे पाह सगळ्यात पागल बोरगा. लूट केली लूट केली की ना. ओ भाभी इधर देखो ना. भाभी इधर तो देखो. अरे भैया चित्रपण आहे. काय
ना ए तू नको लिए क्या और ले अनु और ले उसको लूट एकदा कर लूट 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 चलो बस गए शाबाश मागच्या वर्षी पिंकी त्या होत्या लूटच्या वेळेस होत्या ना लुटायला आलेले लहान लहान लेकर थांबा रे चॉकलेट वाले हो आपोआप लागते शक्तिमान अरे अजून वाटायचंच आहे लुटायचंच आहे ना वर बघ रे अरण्य हे अनु आला ना हे पकडा त्याला चुप कर मोठी बदमाशपणा करणार आहे क्या करणार आहे मायाला देख माया पाच जण येऊन जाते लो 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 ए अनु बस ए आजीला ओढ दे गुजरात सिलाई टोपी अनु चांगला बस अनु खा निरगुळ खा ना ए बैरिया हा करा अरे सरे कपड्यावर बस बिकलो ओढते ना दोन अरे बस ना रे सुखान हे एकही नाही घेत बोरण हे कोणी नाही लेता आता 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 हे अनु बस सरक तू बस तू नको लुटू अनु तू नको लुटू अरे 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 अनु अनु तू नाही लुटू अरे त्यांना देत असते अरे पागल सोने का दिया चांदी की बाती राजेंद्र सिंह का नाम लेकर नहीं राजेंद्र सिंह मेरे जन्म जन्मों के साथ सिग्ने के लिए ले रहे हो सासरे माझे प्रेमान ननद माझी हौशी कवींसी यांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी काकूला नाही मी काकूला येते मी हालतही नाही इथून घ्या 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 येते ना असं फक्त असं आडवती असत
वरती टाकून दे ना पहिले. आता ते घेतले पप्पाने घेत मिरची टाकली. धुरून घ्या जरा. कांगराला इंग्लिश मध्ये म्हणतात बोल. चंद्रकांत रावत नाव घेते मी आहे दाखवण्याची सोड. पोटदुखत असेल तर वाद पोटदुखत असेल तर जास्त गॅस होत असं पोटात हो वाग्या व्हिडिओ आहे का रश्मी ते सगळं एडिट करावं लागतं. डबल डबल चांदीचे जोडवे लग्नांचे फोन गजानन पटलास नाव घेते जाधवांचे सून चांदीच्या वाटीला कुंकवाचे फोन राजाचे नाव घेते भंतरीचे सून जमत नाही जाऊच नाही देत मी चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा राजेशचं नाव घेते पदर माझा सोडा. बर सोडला काय खाऊ लागली चष्मा लागला कि हो अभ्यास करू करू का युट्यूबचे व्हिडिओ पाहू पाहू माय ओळ टाकून कर जा आता म्हणजे माझ्या पिंडीवर लागायचं वापरून आणि बालाजी पटलास मागत होतो झडकलं खंडू रावांचं बोललो मी 500 मंडळीत ओळखलं संसार रूपी सागरात सुख दुःखाच्या लाटा अरुण रावांच्या जीवनात माझा अर्धा वाटा. आता घ्या या काकू हे बाते पिंडीले वाकून झाकून नाही वेगळं घ्या. महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस मनोजांचं नाव घेते मला नाही कंधारीचा विठोबा विठेवर उभा कटेवर हात प्रदीपरावांची मिळव मला जन्मजन्मी सांग मागच्या वर्षी ते पोकळ गजरा लावते दात कृष्णरावचं नाव घेते 5 मिनिटाचा 5 मिनिटाच्या आत घ्या ना मला येतच नाही मागच्या वर्षी नाही घेतलं येत नाही येत काय घेऊन वहिनीत घ्यास लागते झाड भेटल्या रुखान असते का मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर प्रशांत सिंगने दिले मला सौभाग्याचे बदलवलं सोनसर वाक्य बदलवलं लवकर प्रेमाची कविता प्रेमाचा लेख रंगराव माझे लाकाते लूट होती ना माझी दोघी पाहिला.
हेमावनी रोडवर घ्या घ्या लोक नवीन तुम्ही पहिल्यांदा घरात येऊन घ्या इथे नका घेऊ द्या कोणतं संक्रांतीच्या दिवशी दिव्याची काळते सत्व प्रशांत रावचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे महत्व घ्या लवकर विचारून राहिली का मी घ्या मनाचा हलवा चांदीच्या वाटीत कुणाल रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित गुपित वाटीतलं गुपित घेते ओटी घेते घोडा प्रेमानंद रावचं नाव घेते सुवासनीच्या मेळा झूट मत बोलो दुसरं कोणतं महादेवाची पिंडीवर बेल टाकते वाकून ते नाही वाकाचं तर अजिबात नाही माणसाला झुकणे का नाही दुसरा घ्या नाही येते ना येते येते नाही ना घ्या ते वहिनी सांगेपर्यंत आठवा सांगा तू मग घेतच नाही गुंतले ते वाण घेते असतील गजान पाटलाचं नाव घेते मंगळचे वस्ती घ्या मंगळ हिमालय पर्वतावर बर्फाचा रांगा अरुण रावांचं नाव घेते एक मिनिट थांबा प्रेमानं लावायचं मला हळदी कुंकवाच्या दिवशी वानात वाटले झेंडू हळदी कुंकवाच्या दिवशी वानात वाटले झेंडू गौरवराव आणि मी आयुष्यभर प्रेमाने असेच बांधू नाही आहे चांगलं म्हणजे तुम्ही चांदी का पिंदिया सोने का कंगना अमोल सिंह के लिए छोड़ा ही मैं बाबू का कंगना सच्ची सच्ची काकाचं नाव सांगा मग लॉकडाऊन की शादी की होती दिलीपराव मला जन्म जन्मचा चलो बोलो हे बघ काकू काय सांगते गाणं सांगते आवडते दुर्वा श्रीकृष्णाला आवडते तुळशी उल्हासरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी ऐकलं
उखाना घेता का बर आमच्या या बर ते जाऊ द्या मन म्हणजे कसं आहे माहितीये का जीवनातलं इतकं अति आवश्यक वाण आहे हे कि म्हणजे हे प्रत्येक महिलाच्या घरोघरी तू जे हे उपक्रम राबवला ना प्रत्येक महिलाच्या घरोघरी पोहोचल्या तर त्या महिलांना झाड जर जसं वाढेल तस तशी ते झाड म्हणतात ना जगवा झाड वाचवा हे अशी गोष्ट आहे ते पुरेपूर त्याने मनावर विचार केला तर ते भरपूर झाड वाढवू शकतो. तर हा शेवटचा व्हिडिओ आहे आमच्या जाऊबाईकडचा. त्यांच्याकडे मी हळदी कुंकवाच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी गेली होती वाण घ्यायला, तर तेव्हाची एक क्लिप मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. आणि आमच्या व्हिडिओग्राफरने असा उभाळवा फोटो काढला होता. सो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि हो, आपल्या रश्मीज कॅफे या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि कोणता उखाणा आवडला हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. यानंतर माझ्या आईच्या घरच्या हळदी कुंकवाचा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ येणार आहे, तर तोसुद्धा पाहायला विसरू नका. आमच्या रसिकाची पहिली संक्रांतीचा तिळवा आम्ही सेलिब्रेट करणार आहे, त्यासाठी एक स्पेशल अशी साडी आम्ही डिझाईन केलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. सो स्टे ट्यून. थँक्यू.